गाईज पहिली गोष्ट तुम्ही हे सांगा मुलांना की चिडू नका रे, मी मुलींबद्दल बोलतो ह्याच्यामुळं. नाही तुम्ही म्हणता की मुलांना तू वाईट सांगतो, मुलींना चांगलं सांगतो, माझा हा हेतू नाहीये. बट कसं आहे ना, मी जे बघतो, जे आहे ते वाचतो, तेच तुमच्यासमोर सादर करतो. मुलांबद्दल पण आहे, त्यांच्याविषयी पण बोलणार आहे मी. बट मुलींविषयी बोलतो याचा अर्थ हा नाही की यार तुम्ही घाणघाण कमेंट करणार. प्लीज यार असं करू नका रे, मी बोलणार आहे मुलांविषयी पण, बस थोडं समजून घ्या. हे हाय गाईस, आजचा टॉपिक आहे व्हर्जिनिटी आणि उसळते हार्मोन्स. म्हणजे समजा की समोर तुमच्या मुलगी बसली, तिच्या थ्रू तुम्ही ऐकतात. समजलं असेल तुम्हाला, मी तिच्या रूपात बोलतोय, ऐका. उसळते हार्मोन्स सगळे उंच वटे, खाज खळगे हे सर्व पार करून ना हवं तिथे उत्सर्जित होऊ लागल्यानंतर ना, आजकाल आपण सेक्स करतो ते पण स्वमर्जीने, त्यामुळे ना व्हेजायना, पेनिस, सक यांसारखे शब्द ना आमच्या तोंडातून ऐकल्यानंतर ना लोक विचारतात, बाळा तुझं वय किती, असा ना खोडकर प्रश्न विचारून स्वतःची किती दिवस थंड करून घेणार. आल्या आल्या जवळ जवळ हे शब्द ना तिने माझ्या कानात ओतलं. त्यांच्या ना मेंदूची व्हर्जिनिटी अजून पण शाबूत असताना आमचं हायमेन कधी गेलं, गेलं तरी कसं गेलं, यांच्या चौकशा ना जास्तच. आणि मी ना लहानपणी खूप पळायचे, सायकलिंग करायचे, पोहायचेही, असली गुळगुळीत उत्तर ना कशासाठी द्यायचे. त्यांच्या रक्ताचा सोळा ना कधीच झालेला नसताना ना त्यात माझा एक पापरदाग गेला तर त्यात एवढी दशा. लग्नानंतर ना नवऱ्याला समजेल, मग त्याच्यानंतर तो कसा रिॲक्ट करेल याचा विचार करून ना स्वतःचं सुख आहे ना चुरगाळून एका कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचं. मुलींना ना अनुभवी पुरुष भावतो आणि मुलांना कवळी मुलगी, हे असलं दुकार कौटस. त्यात ना त्याचा रिॲक्ट होण्याचा प्रश्न येतोच कुठं रे. खरं तर ना माझी व्हर्जिनिटी ब्रेक करण्याचा अधिकार ना सर्वस्व मला आहे, हे माझा निर्णय असताना त्याच्या ना भावनिक संतुष्टतेचा विचार मी करावा. तोही माझ्या आयुष्यात कोण येणार आहे याची काळजी पण कल्पना न करता, शरीराच्या ना कोणतंही छिद्राव, कोणतंही बंधन नसताना जाणून बुजून एका खळग्यावर मात्र कायमच नो एंट्रीचा साईन बोर्ड लावायचा. पुरुषांनी केलेल्या मास्टरबेशन पेक्षा स्त्री ही ना नाजूकच असावी. रांगडेपण हे ना पुरुषाचं भूषण आहे. उठताना, बसताना, चालताना ना तिने कधीच पायामध्ये ना जास्त अंतर सोडायचं नाही, तुम्हालाही माहिती असेल. आणि पुरुषाने ना भर मार्केटमध्ये हात चोळायला तरी चालतो, कळलं असेल. प्रॉन फिल्म मध्ये ना कायम पुरुषाच्या कमरेखाली गुडघ्यावर बसलेली स्त्री बघून तिच्यावर ना कशीही सिंतोडे उडवायचे, तुम्हालाही माहिती असेलच. तरी तिने आनंदाने स्वीकारायचे. ही दळभद्री मानसिकता मेंदूला वाजवट बनवत असताना कधी ती डोळ्यात डोळं घालून उभी राहू शकते ना हे पचवतच नाही रे. ऐकून कसं वाटलं तुम्हाला? मान्य करतो की तुम्हाला मुली वर्जिन हवे आहेत, बट यार तिचा पण अधिकार आहे ना स्वतःला की तिची व्हर्जिनिटी कधी ब्रेक करायची. मी असं नाही म्हणत की आता जे सांगितलंय त्याच्यामधला काय काय भाग असतो. यार मानलं की तुम्हाला व्हर्जिन मुली हव्यात, बट कसं आहे ना, तुम्हाला मी गेल्या टायमाला पण सांगितलं होतं आणि ह्या टायमाला पण सांगतोय की मी ते नाही सांगणार की ते खेळाने फाटतं, हे होतं ते होतं, बट ना की त्यांचा पण अधिकार आहे ना की त्यांची व्हर्जिनिटी कधी ब्रेक करायची त्यांना. अरे जसं आपल्याला पण म्हणजे होतं ना काहीतरी फील होतं, मग आपण जातो बाथरूम मध्ये, असू नका, सिरियसली गोष्ट सांगतो मी. तसं त्यांना पण फील होतं रे, तुम्हाला माहिती आहे की जास्त फील त्यांना होतं. एखाद्या पुरुषाने सेक्स चालू केला ना तो पुरुष लवकर पडतो हे तुम्हाला माहिती आहे, बट त्यांचं तसं होत नाहीये, त्यांच्यात जरा जास्त आहे, समजून घ्या जरा. म्हणून ना कधी कुणाला ना गलत समजू नका रे, जो फील पुरुष करतो ना तेच फील ते करतात. आणि कसं आहे ना त्यांची ती बाजू आहे ना नाजूक आहे रे, जसं आपण मास्टरबेशन करतो ना तसं तेही करतात आणि ते केल्याने सुद्धा ते फाटतं. मग याचा अर्थ हा नाही की ती कुणाखाली जाऊनच आली आहे. खेळ सोडा, काश तुम्हाला समजलं असेल मी काय बोललो ते. बस एकदा विचार करा, पटला तर फॉलो करा, नाहीतर मग बघू नेक्स्ट व्हिडिओ येईल अजून त्यात पण सांगेल वेगळं काहीतरी. तोपर्यंत बाय.